चांदवड तालुक्यातील हरनूळ येथे बुद्ध आणि धम्म या 150 ग्रंथांचे आयुष्यमान शाहूबाई किसन हिरे देवरगाव यांच्या स्मरणार्थ चांदवड तालुक्यातील महाबोधी बुद्ध विहार हरनूळ तालुका चांदवड येथे बौद्ध उपासक उपासिका यांना ग्रंथांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्रिसन पंचशील व बुद्ध पूजा भदंते बोधीपाल यांनी अधिक माहिती दिली. हरनूळ या गावामध्ये एक अशी एक संकल्प केली की बौद्ध बुद्ध आणि धम्म यांचा ग्रंथ वाटप झाले. त्या संदर्भात या ठिकाणी आपल्या चांदवडचे बोधीपाल या ठिकाणी उपस्थित आहे आणि ती ग्रंथ कशासाठी वाटप केले आणि काय म्हणून केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आजच्या 29 जानेवारी या दिवशी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाटप महाबोधी विहार महाबोधी विपश्यना शंकर हरनूळ या स्थळी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांचा संकल्प होता की भारत हा बौद्धमय झाला पाहिजे आणि बाबासाहेब म्हणाले होते ज्यांनी ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे त्याने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बौद्ध जीवन मार्गावर आरूढ होण्यासाठी हा मी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जो आहे तो अत्यंत उपयुक्त आहे. मी अतिशय बारकाईने ह्या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे म्हणून त्याच्यातला एकही शब्द नाकारता येण्यासारखा नाही आणि म्हणून तुम्हाला शीलाचं सदाचाराचं सद्गुणाचं जीवन आवश्यक आहे असं मला वाटलं म्हणूनच मी हा ग्रंथ लिहिला. माझ्या तालुक्यातील खेडेपाडी या धर्मग्रंथाचं वाटव जेणेकरून खेडेगावातील महिलांना पुरुषांना ह्या ग्रंथाची उपलब्धता असते किंवा कोणाची ऐपत नसते घेण्याची म्हणून मी ह्या ग्रंथाचं नागपूर येथून खरेदी करून या खेड्यापाड्यातील चांदवड तालुक्यातील इतर खेड्यातील महिलांना पुरुषांना ह्या ग्रंथाचं वाटप करावं आणि बाबासाहेबांची जी संकल्पना आहे की सारा भारत बौद्धमय करील त्याच्यातलाच एक छोटासा भाग म्हणून मी या ग्रंथाचं वाटप करतो. भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन हिरे साहेब यांनी केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बापू वानखेडे यांनी केले तसेच सुगंध पूजा पांडू बाबा वानखेडे यांनी केले तसेच पुष्पपूजा शैलेश जाधव यांनी केले. यावेळी एनसीएन न्यूजचे प्रतिनिधी देविदास जाधव यांनाही बुद्ध आणि धम्म ग्रंथ देण्यात आला. या कार्यक्रमाला अशोक यशवंते काशीनाथ केदारे उत्तम वानखेडे दीपक अहिरे रामभाऊ केदारे भाऊसाहेब उबाळे हिरामन अहिरे शांताराम वानखेडे उमेश संसारे भास्कर संसारे काशीनाथ वानखेडे राहुल घोडेराव प्रकाश एळीजे उत्तम वानखेडे सरला यशवंते शालिनीताई वानखेडे सीमा वानखेडे लीलाबाई वानखेडे अर्चना वानखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम वानखेडे यांनी केले. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड.